जनतेने कुणाकडे बघायचं? खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, आता तीच वेळ आली, कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा, अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे. आणि यामध्ये कोणी सत्ताधारी असो की विरोधी, अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये, पीआयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल, तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे. त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे. पक्षामध्ये एक सुप्त वार, कोल्ड वार चाललेला आहे, त्याची प्रचिती आता येत आहे. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या, गोळीबार, खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल. या सगळ्या मागे राजकीय पाठबळ आहे, या सगळ्या मागे राजकारण आहे, झुंडशाही आहे, पैशाचे व्यवहार आहेत, खोके आहेत आणि पेट्या आहेत. आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातोय, सगळ्यांना माहिती आहे. हे मी मागेही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय, आणि त्याचं प्रमाण आहे. हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे. मी कोणावरती व्यक्तिगत टीकाटिप्पणी करत नाही, पण महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता. आतापर्यंत आम्ही इतर राज्यांवर टीका करत होतो, आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार होतो आहे. का? देवेंद्र फडणवीस, आपण वकील आहात, आपण ज्ञानी आहात, हा राम तुमच्या बाजून आहे, रामावर तुम्ही हक्क सांगताय, रामाचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं, तुमचं राज्य कायद्याचं आहे का? साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे. कॅबिनेट मध्ये नाही, आता ती गॅगोवर रस्त्यावर आली, आणि रस्त्यावर नाही, तुमच्या चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशन मध्ये झाली, करेक्ट? पोलीस स्टेशन मध्ये झाली ना ही घटना. तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की, आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय, गुंडा राज आहे हे, महाराष्ट्र आहे हे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार चालत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे. मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे. मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय. जर एक सत्तेत असलेला आमदार, एका सहकारी, कोणी तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा, याचा मी जाहीर निषेध करते. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे, हे झालंच कसं, आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. कुणाच्या बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रिचल दोन त्या ठिकाणी केली पाहिजे, कारण पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती. पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालंय, एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं, हे माझं स्पष्ट आहे. असं आहे की सध्या जे ज्यांचे आता राज्याची सूच आहे तिथं कायदा हातात येणाऱ्यांच्याबद्दल मुक्तता किंवा मुक्ती हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माहितीवर दिसतं. सत्तेचा गैरवापर हा केंद्रापासून तक्रारी पण त्याला काही मर्यादा आहेत, असं फायरिंग आणि तत्सम गोष्टी याचे व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत
लगेच भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे तुमच्या सगळ्यात याचंही उदाहरण आहे. आणि अक्षरशः हे अशा गोष्टी घडतात या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने चिंता निर्णय आहे. समान आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल. अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल. म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.